मान्सूनमध्ये जिल्ह्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये, आपत्ती आली तर त्याचे परिणाम तीव्र होऊ नयेत यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणांनी काळजी घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून कामं 31 मे पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिंदकर यांनी आज घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं 4 कोटींची तरतूद केल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी स्पष्ट केलं. पालिकांसह जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन इत्यादी संबंधित यंत्रणांचा आपत्ती नियंत्रण आणि उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती निवारणासाठी करायच्या उपाययोजनांचं सादरीकरण करत तहसीलदार राजाराम तवटे यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील पालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्य अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, NDRF, पोलीस, गृहरक्षक दल यांचे अधिकारी उपस्थित होते.